स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे कैरीपासून एक चटपटीत अशी रेसिपी। तर त्यासाठी आम्ही झाडाच्या ताज्या फ्रेश 4 कैऱ्या तोडून आणल्या। कैऱ्या मी स्वच्छ धुऊन घेतल्या, त्यानंतर पुसून घेत आहे। कैऱ्या धुऊन स्वच्छ करून कोरड्या करून घ्यायच्या, त्यानंतर कैरीच्या वरचे साल काढून घ्यायचे आणि सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या। सध्या बाजारामध्ये भरपूर कैऱ्या आहेत, तर त्यामुळे आपण सध्या लोणचं करून ठेवू शकतो किंवा कैरीचे अनेक पदार्थ करून ठेवू शकतो। तसेच मीही आज या कैरीपासून एक साठवणीचा पदार्थ बनवत आहे। तर हा साठवणीचा पदार्थ काही नवीन नाही, पारंपरिक आहे। तो पदार्थ म्हणजे गुळ आंबा। पारंपरिक गुळ आंबा तर आपण नेहमीच करत असतो, पण मी आज जो गुळ आंबा करणार आहे त्यामध्ये मी एक चटपटीत असा मसाला तयार करून घालणार आहे, त्यामुळे आपला गुळ आंबा खूपच छान चटकदार आणि स्पायसी होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। इथे माझ्या सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहेत। आता हा किस मोजून घ्यायचा आहे। मी इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये कैरीचा पूर्ण किस टाकला तर वाटीभर कैरीचा किस निघालेला आहे। आता हा किस एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा। तर गूळ किसून किंवा मग चाकूने कापून घ्यायचा। तर मी इथे बघा, चाकूच्या साह्याने बारीक बारीक कट करून घेतलेला आहे गूळ। मी इथे एक पूर्ण वाटी भरून गूळ घेतलेला आहे। जेवढा कैरीचा किस निघाला तेवढाच गूळ घ्यायचा, किंवा मग कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडासा जास्त गूळ घातला तरीही चालेल। आता हा गूळ आणि कैरीचा किस सर्व एकत्र करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं। तोपर्यंत मी गुळ आंब्यामध्ये घालण्यासाठी मसाला तयार करून घेत आहे। तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे एक मोठा चमचा बडीशेप, एक अर्धा चमचा काळी मिरे, एक अर्धा चमचा ओवा, एक चमचा जिरं आणि एक चमचा मेथी। हे सर्व भाजून घ्यायचे। तर त्यासाठी मी गॅसवर ठेवलेला लोखंडी तवा आणि लोखंडी तव्यावर मध्यम आचेवरती हे सर्व भाजून घ्यायचे। तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल किंवा लोखंडी कढई नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या कढईमध्ये सुद्धा भाजू शकता। आता हे सर्व जिन्नस भाजून झाल्यात, आता हे जाडसर कुटून घ्यायचे। जर तुम्हाला जास्त गुळ आंबा करायचा असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी ही जास्तच घ्यायची आणि सर्व मसाले मिक्सरमधून जाडसर दळून घ्यायचे। तर मी इथे थोडेच मसाले घेतलेले आहेत, त्यामुळे मी हातानेच खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि इथे बघा अशा पद्धतीने मसाला तयार करून घ्यायचा। गुळ आंब्यामध्ये वेलचीसुद्धा टाकायची असते, पण मी इथे मसाल्यासोबत वेलची कुटून घेतली नाही, कारण की वेलची आपल्याला साल्यासकट टाकायची आहे, पण अख्खीच वेलची टाकायची नाही, थोडीशी फोडून घ्यायची आणि त्यामधले दाणे थोडेसे कुटून घ्यायचे। मसाला तयार होईपर्यंत कैरी आणि गुळ मिक्स करून ठेवला होता। तर बघा हे मिश्रण कसं ओलसर झालेलं आहे, कारण की गुळ मिक्स केल्यामुळे कैरीच्या किसला पाणी सुटतं। आता हे कैरी आणि गुळाचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे, हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। तर बघा जसजसा गुळ गरम व्हायला लागेल तसतसं पाणी सुटायला लागतं गुळाला। इथे बघू शकता तुम्ही कसं मिश्रण ओलसर झालंय। तर इथे बघू शकता तुम्ही गुळाला पाणी सुटलेलं आहे बरंच आणि गुळाचा पाकही तयार होत आहे। तर हा गुळ आंबा शिजत असतानाच यामध्ये मसाले घालायचे आहेत। सर्वात अगोदर मी मसाला घालणार आहे, आपण जो मसाला तयार केलेला आहे तो, आणि त्यासोबतच वेलची। वेलची लवंग घालून गुळ आंबा आपण नेहमीच करत असतो, पण आजचा जो गुळ आंबा आहे खूपच चटकदार आहे, कारण की इथे मसाल्यामध्ये मी घातलेला आहे सोप, मेथीदाणे, जिरं, ओवा, काळे मिरे, आणि यासोबत तुम्ही अख्खी लवंगसुद्धा घालू शकता, पण मी मागच्या वर्षी लवंग घालून गुळ आंबा केला होता, त्यामुळे मी यावेळेस लवंग घातली नाही। यामध्येसुद्धा तुम्ही लवंग घालू शकता। तर इथे बघा गुळ आंबा छान घट्टसर होत आहे। तर आता यामध्ये घातलेला आहे मी अर्धा चमचा मीठ, साधं मीठ, आणि अर्धा चमचा काळं मीठ, आणि यासोबतच गुळ आंब्यामध्ये घालायची आहे थोडीशी मिरची पावडर। तर मी इथे रेग्युलरवाली साधी मिरची पावडर घालत आहे अर्धा चमचा। जर तुमच्याकडे लाल काश्मिरी मिरची पावडर असेल तर एक चमचा घालू शकता, त्यामुळे गुळ आंब्याला छान कलर येतो आणि मिरची पावडर घातल्यामुळे चटकदार होतो जरा गुळ आंबा, त्यामुळे मी मिरची पावडर नेहमी घालत असते गुळ आंब्यामध्ये। आता हा गुळ आंबा अजून 2 ते 3 मिनिट शिजून घ्यायचा, थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत। जास्त घट्टही करून घ्यायचा नाही, कारण की थंड झाल्यावर तो अजून घट्टच होतो। 2 ते 3 मिनिटानंतर मी गॅस बंद केला, त्यानंतर गुळ आंबा चांगला थंड होऊ दिला। थंड झाल्यानंतर बघा गुळ आंबा किती घट्टसर झालेला आहे आणि पूर्ण शिजलेला आहे, किती ट्रान्सपरंट दिसत आहे बघा गुळ आंब्याच्या स्लाईस। गुळ आंबा पूर्ण थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा, पण लक्षात ठेवा काचेची बरणी पूर्ण स्वच्छ असायला हवी। धुवून घेतल्यानंतर कोरडी करून घ्यायची किंवा मग थोड्या वेळ उन्हाला ठेवायची, 5-1 मिनटं उन्हाला ठेवायची, चांगली सुकवून घ्यायची, त्यानंतरच त्यामध्ये गुळ आंबा भरायचा, कारण की हे साठवणीचे पदार्थ असतात, वर्षभर टिकतात, त्यामुळे याची काळजी घ्यावी लागते। आणि बरणीत भरून ठेवल्यानंतर एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा एखाद्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा खाण्यासाठी, सारखं बरणीत हातही घालायचा नाही, त्यामुळे गुळ आंबा छान टिकतो। अशाच पद्धतीने चटकदार गुळ आंबा तुम्हीही नक्की करून खा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये. धन्यवाद.